सास्कमान धरणातून भीमा नदी पात्रात 16,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू असताना खरपुडी येथील भीमा नदीवरील पुलावरून पाण्याचा विसर्ग सुरू असताना आझाद नारायण गाडे हा इसम पाण्यात वाहून गेलाय आणि हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये कैद झालाय. सास्कमान धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर गेल्या 2 दिवसांपासून पाण्याचा विसर्ग भीमा नदी पात्रात सुरू आहे. खरपुडी येथील पुलावरून पाणी सुरू असताना आझाद नावाचा तरुण नदी पुलावर पार करत असताना पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आझाद यांचा शोध सुरू आहे. भीमा नदी पात्रात सास्कमान धरणातील पाण्याचा विसर्ग केल्यानंतर धोकादायक ठिकाणावरून प्रवास करू नये असे आवाहन केले असतानाही या ठिकाणी आझाद यांनी प्रवास करत असताना ही घटना घडली आहे आणि हा सर्व प्रकार कॅमेरामध्ये कैद झालाय. आपण हे दृश्य पाहताय फक्त समाज दर्पणवर. ताजा घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.